अलंकारा हायस्कूल, विषय मराठी, इयत्ता चौथी, निर्मिती रूपाली लगदिवे। इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ 9 आहे वाचूया गिरवूया। विद्यार्थ्यांनो, वाचूया म्हणजे काय? रीडिंग करणे, आणि गिरवूया म्हणजे काय? अस्पष्ट अक्षरे स्पष्ट अक्षरात लिहिणे म्हणजे काय? गिरवूया। आता इथे पान क्रमांक 9 वरती एकूण 16 चित्रे दिलेली आहेत। त्या चित्राचे नाव खाली दिलेले आहेत, परंतु ते कसे गिरवायचे आहेत ते आपल्याला पाहायचे आहे। इथे पहा, खालील चित्रे पहा, नावे वाचा व गिरवा। प्रत्येक चित्र पाहायचे आहे आणि त्याच्या खाली जी नावे दिलेली आहेत ती नावे व्यवस्थित गिरवायची आहेत। आता आपण एक एक चित्र पाहूया। मुलांनो, या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? या चित्रामध्ये पेन दिसत आहे। सर्वांनी पाहिलात ना पेन? मग पेन हा शब्द कसा लिहिला जातो ते पहा। पवर एक मात्रा पे आणि न, आणि त्याचा इंग्रजी मध्ये स्पेलिंग पहा, PEN। पेन म्हणजे काय? लेखनी। आपण पेन कुठे वापरतो? वही मध्ये लिहिताना पेनचा वापर केला जातो। या चित्रामध्ये आहे वही। वही हा शब्द कसा लिहिला जातो ते पहा। व आणि ह ला दुसरी वेलांटी, दुसरी वेलांटीला दीर्घ वेलांटी असे म्हणतात। आता वहीला इंग्रजी शब्द आहे नोटबुक। नोटबुकची स्पेलिंग पहा, NOTEBOOK। नोटबुक मीन्स वही, आणि याचा देखील आपण वापर लिहिण्यासाठीच करतो। हा आहे शाळेतला फळा। फ आणि ळ ला एक काना ळा। फळाला इंग्रजी शब्द आहे ब्लॅकबोर्ड। आता ब्लॅकबोर्डची स्पेलिंग पहा, BLACK, ब्लॅक आणि BOARD, बोर्ड। ब्लॅकबोर्ड मीन्स फळा, याला काय म्हणतात? रिक्षा। रिक्षा म्हणजेच काय? ऑटो रिक्षा। आता रिक्षा हा शब्द कसा लिहिला जातो ते पहा। र ला पहिली वेलांटी, पहिली वेलांटी म्हणजेच काय? ऱ्हस्व वेलांटी। आणि क्ष ला एक काना क्षा, रिक्षा। आता रिक्षाला इंग्रजी मध्ये काय म्हणतात ते पहा। AUTORIKSHAW, ऑटो रिक्षा म्हणजेच रिक्षा। या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? कैरी दिसत आहे। कैरी हा शब्द कसा लिहिला जातो ते पहा। क, कवर दोन मात्रे कई, आणि र ला दुसरी वेलांटी। दुसरी वेलांटी म्हणजे काय? दीर्घ वेलांटी। आणि याला इंग्रजी शब्द आहे रॉ मँगो, RAWMANGO। रॉ मँगो म्हणजेच कैरी। हा आहे रुपया। रुपया म्हणजेच काय? कॉइन। आता रुपया हा शब्द कसा लिहितात ते पहा। र ला पहिला उकार आहे। मुलांनो, पहिला र या अक्षराला उकार देताना लक्ष देऊन द्यायचे। आता इथे पहा, र ला पहिला उकार आहे आणि प, त्यानंतर य आहे, य ला एक काना आहे। रुपया म्हणजेच काय? कॉइन। कॉइनची स्पेलिंग पहा, COIN। कॉइन मीन्स रुपया। या चित्रामध्ये पेरू आहे। पला एक मात्रा पे आणि र ला दुसरा उकार आहे। इथे पहा, दुसरा उकार आहे। आपण या अगोदर पहिला उकार पाहिलेला आहात। आता इथे
दुसरा उकार आहे। पेरू हा शब्द लिहिताना दुसरा उकार द्यायचा। मग पेरूला इंग्रजीमध्ये ग्वावा बोलतात। ग्वावाची स्पेलिंग पहा, GUAVA, ग्वावा मीन्स पेरू। हे काय आहे? हातात घालायची अंगठी। अंगठी हा शब्द लिहिताना अवर अनुस्वार अंग, ग आणि ठला दुसरी वेलांटी, अंगठी। अंगठीला इंग्रजी शब्द आहे रिंग, RING, रिंग मीन्स अंगठी। या चित्रामध्ये तुम्हाला पोलीस दिसत आहे। आता पोलीस हा शब्द कसा लिहायचा ते पहा। पला एक काना एक मात्रा पो आणि लला दुसरी वेलांटी ली स, पोलीस। आणि पोलीस हा शब्द इंग्रजी मध्ये कसा लिहायचा ते पहा। POLICE, पोलीस। या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? चौक दिसत आहे। मुलांनो, चौक म्हणजे काय? तर जिथे चार रस्ते एकत्र मिळतात त्याला चौक असे म्हणतात। आता चौक हा शब्द कसा लिहायचा ते पहा। चला एक काना दोन मात्रे चौ आणि क, चौकला इंग्रजी शब्द आहे फोर कोर्ट, FORECOURT, फोर कोर्ट म्हणजेच काय? चौक। मुलांनो, या चित्रामध्ये ऊस दिलेला आहे। ऊस हा शब्द लिहिताना दुसरा ऊ घ्यायचा आहे, दुसरा ऊ आणि स हे अक्षर घ्यायचे। ऊस, ऊसला इंग्रजी शब्द आहे शुगर केन, SUGARCANE, शुगर केन मीन्स ऊस। या चित्रामध्ये आहे पपई। पपई हा शब्द कसा लिहितात ते पहा। प प आणि इडली मूचा ई। मुलांनो, आपल्या स्वरामध्ये दोन ई आहेत, एक इमारतीचा ई आहे आणि एक इडलिंबूचा ई आहे। मग पपई हा शब्द लिहिताना तुम्ही इडलिंबूचा ई लिहायचा आहे। पपईला इंग्रजी शब्द आहे पपया, PAPAYA, पपया मीन्स पपई। हा आहे मराठीतला एक। ए आणि क, एक, एक मीन्स वन, ONE, वन। मुलांनो, या चित्रामध्ये लसूण दिसत आहे। मग लसूण हा शब्द कसा लिहायचा ते पहा। ल, स ला दुसरा उकार सु आणि न न बाणाचा। लसूणला इंग्रजी शब्द आहे गार्लिक, GARLIC, गार्लिक मीन्स लसूण। या चित्रामध्ये आहे तबला। त ब आणि ल ला एक काना ला। तबलाला इंग्रजी शब्द आहे ड्रम सेट, DRUMSET, ड्रम सेट मीन्स तबला। हा आहे झोका। झोका हा शब्द कसा लिहायचा ते पहा। झला एक काना एक मात्रा झो आणि कला एक काना का, झोका मीन्स स्विंग। आता स्विंगची स्पेलिंग पहा, SWING, स्विंग। मुलांनो, पान क्रमांक 9 वरती जी चित्रे दिलेली आहेत त्या चित्रांची नावे त्याच्या खाली दिलेले आहेत, तर ती नावे तुम्हाला व्यवस्थित लिहायची आहेत। या पाठामध्ये आलेले शब्द त्यांचे अर्थ मी इंग्रजीत दिलेले आहेत ते पहा। खालील शब्दांचे अर्थ इंग्रजीत
लिहा। पहिला आहे पेन, PEN पेन। दुसरा आहे वही, NOTEBOOK नोटबुक। तिसरा आहे फळा, BLACKBOARD ब्लॅकबोर्ड। चौथा आहे रिक्षा, AUTORIKSHAW ऑटो रिक्षा। पाचवा आहे कैरी, RAWMANGO रॉ मँगो। सहावा आहे रुपया, COIN कॉइन। सातवा आहे पेरू, GUAVA ग्वावा। आठवा आहे अंगठी, RING रिंग। नववा आहे पोलीस, POLICE पोलीस। दहावा आहे चौक, FORCOURT फोरकोट। अकरावा आहे ऊस, SUGARCANE शुगर केन। बारावा आहे पपई, PAPAYA पपैया। तेरावा आहे एक, ONE। चौदावा आहे लसून, GARLIC गार्लिक। पंधरावा आहे तबला, DRUMSET ड्रम सेट। प्रश्न दुसरा आहे चित्र ओळखा व नावे लिहा। मुलांनो, आपल्याला चित्र पाहायची आहेत आणि ती ओळखायची आहेत। आता इथे पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं? तर पहिल्या चित्रामध्ये लसूण दिसतो। मग लसूण कसा लिहायचा? ल आणि स ला दुसरा उकार आणि न न बाणाचं। त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? पेरू। मग पेरू कसं लिहायचं? प ला एक मात्रा पे आणि र ला दुसरा उकार रू, पेरू। पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? रिक्षा। मग रिक्षा हे शब्द कसं लिहायचं? र ला पहिली विलांटी री आणि क्षा। त्यानंतर इथे दुसऱ्या चित्रामध्ये काय आहे? कैरी। कला दोन मात्रे कै आणि र ला दुसरी विलांटी री, कैरी। अशा प्रकारे आपल्याला चित्रे ओळखायची आहेत आणि त्यांची नावे लिहायची आहेत। धन्यवाद। थँक्यू।